ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता ओडिशाच्या गंजम येथे आणखी एक भीषण अपघात झालाय. दोन बसची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात मध्यरात्री उशिरा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ओडिशाच्या गंजाम भागात रविवारी म्हणजे 25 जून रात्री 2 बस मध्ये अपघात झाला. गंजाम येथील दीप पहाडी जवळ हा अपघात झालाय. अपघातानंतर बस मध्ये अनेक लोक अडकले होते ज्यांना मोठ्या कष्टानं बाहेर काढण्यात आलंय. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 पुरुष 4 महिला आणि 2 अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्व जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलंय. बहरमपूरचे SP सर्वना विवेक यांनी सांगितले की रविवारी रात्री 1 सुमारास एक ORTC आणि खासगी बसची समोरासमोर धडकून हा अपघात झाला.